केंद्र आणि राज्य सरकारकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले, तसेच शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाचा कर्मचाऱ्यांनी निषेध केलाय. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन करण्यात आले. शासकीय नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण आणि खासगीकरण धोरण शासनाने त्वरित रद्द करून 10 वर्ष सलग सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेणं गरजेचं आहे. 1981 शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीनंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी एका पाल्ल्यास शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे. अनुकंपा तत्वावरील भरती विनाअट झाली पाहिजे. लिपिक आणि इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी दूर करा. शिपाई आणि वाहन चालकांची पदे त्वरित भरावीत. रिक्त पदे तात्काळ भरण्यासह सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याच्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात पुणे विभागीय सचिव पी एन काळे, जिल्हाध्यक्ष जे के महाडिक, डी जी मुलानी, एस एच सूर्यवंशी, संजय भनमाने, गणेश धुमाळ, रवी अर्जुने, मिलिंद हारगे, दीपक संदीप सकट, राहुल नाझरे, ओंकार कांबळे, बापू यादव, जुबेर भागवान, शीतल ढबू, प्रदीप पाटील, संतोष मदने, बंडू कोळी आदीजण सहभागी झाले.